झाली ट ठ ध ध असा बदल झालेला दिसतो. मूळ धातू अधिकंत क्रियापद प्रच्छ अधिकंत पृष्ठ उचारलेला लभ अधिकंत लब्ध मिळवलेला वह अधिकंत ऊढ. आता अशा प्रकारे तत्प्रत्ययांत शब्द हा पुल्लिंगात देव शब्दाप्रमाणे चालविला जातो आणि स्त्रीलिंगामध्ये माला शब्दाप्रमाणे चालविला जातो आणि नपुसकलिंगामध्ये वन शब्दाप्रमाणे चालविला जातो. त्यावरील उदाहरण आपण आता पुढे बघूया. आता आपल्याला बघायचं आहे की धातू हे कशाप्रमाणे लिंगामध्ये चालविले जातात. जसं बंध धातू आहे म्हणजे बंधन करणे, एकवचन द्विवचन बहुवचन लिंग, वंदित वंदित वंदिता पुल्लिंग, वंदिता वंदिते वंदिता स्त्रीलिंग, वंदितम वंदिते वंदितानी नपुसकलिंग. या प्रकारे आपण दुसरा धातू बघूया पठ. पठित पठित पठिता पुल्लिंग, पठिता पठिते पठिता स्त्रीलिंग, पठितम पठिते पठितानी नपुसकलिंग. आता यावर आधारित आपण काही उदाहरणे बघूया. आता आपल्याला त प्रत्ययांतची काही उदाहरणे पाहायची आहे. पहिलं वाक्य आहे जनेही प्रार्थना कृता, लोकांनी प्रार्थना केली. शिष्येन दक्षिणा दत्ता, शिष्याने दक्षिणा दिली. बालकेन पाठ उच्चेही पठित, मुलाने पाठ जोराने वाचला. अशा प्रकारे त प्रत्ययांत ओळखताना तो शब्द पुल्लिंगामध्ये देव शब्दाप्रमाणे चालविला जातो, स्त्रीलिंगामध्ये माला शब्दाप्रमाणे चालविला जातो आणि नपुसकलिंगामध्ये वन शब्दाप्रमाणे चालविला जातो. यावरून पुढे अभ्यास आपण बघूया.